वळूया पुढच्या बातमीकडे. मी फडणवीसांच्या विचाराचा एकलव्य असल्याचं विधान सदाभाऊ खोत यांनी केले. हातकणंगले लोकसभेची जागा सुटली नसली तरी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करू असा शब्द सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. निश्चितच तो चळवळीचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष चळवळीच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो म्हणून तो मतदारसंघ मागितलेला होता. परंतु मी एक बोलेन की मी निष्ठेमध्ये कुठेही कधीही तडजोड करत नसतो. दिलेला शब्द पाळणं हे एक माझं मी कर्तव्य समजतो. आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की आपल्याला जो आम्ही उमेदवार देत आहे त्यांच्याबरोबर काम करावं लागेल. निश्चितपणानं आज माझ्यावरची जी काही माझी भूमिका आहे ती एकलव्याची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.